नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिदास चोंदे पाटील आज आपल्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलो आहे, तो म्हणजे PSI फिजिकल आणि मुलाखतीची तयारी। मित्रांनो, मी मीना तुपे मॅडम PSI ज्या मानाची तलवार विजेते आहेत, महाराष्ट्रामध्ये पहिल्या महिला PSI आहेत ज्यांना ही तलवार भेटलेली आहे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यांचा सत्कार झालेला आहे, आतापर्यंतच्या 109 वर्षाच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडलेलं आहे। मॅडमशी मी सविस्तर चर्चा केलेली आहे, मॅडमचा त्या ठिकाणचा अनुभव, मॅडम टॉपर्स आहेत आणि त्या अनुभवातून जी मुलं यावर्षीच्या PSI मुख्यला आणि मुख्यमधून आता फिजिकल व इंटरव्ह्यूला पात्र आहेत, यांच्यासाठी जे एक महत्त्वाचे जे की तुम्हाला सक्सेसपर्यंत घेऊन जाण्यास नक्कीच मदत करेल असे पॉईंट मी या ठिकाणी नोटिंग केलेले आहेत, मॅडमशी चर्चा केलेली आहेत आणि ते पॉईंट मी आपल्याबरोबर चर्चेला घेणार आहेत। मित्रांनो, आपण या ठिकाणी शारीरिक चाचणीस पात्र झाला आहात, याचा अर्थ आपल्याला मुलाखतसुद्धा द्यायची आहे। मुलाखत 40 गुणाची असणार आहे आणि आपण जेव्हा जाणार आहात फिजिकल आणि मुलाखतीसाठी, तेव्हा जाहिरातीनुसार कागदपत्रे आपली तपासली जाणार आहेत, मूळ कागदपत्रे आपल्याला त्या ठिकाणी सादर करावी लागतील। विशेषतः मुख्य लक्षात घेण्याचा मुद्दा शारीरिक चाचणी आणि मुलाखत ही एकाच दिवशी असणार आहे। मग पुरुषांसाठी आणि महिलांसाठी नेमकं कसं असतं हे मुलाखतीचं आणि शारीरिक चाचणीचं शेड्यूल, शारीरिक चाचणी पुरुषांसाठी कशी असते, गोळाफेक असते मित्रांनो 15 गुणांसाठी, त्याच्यामध्ये 7 किलोग्रॅमचा एक सरासरी गोळा असतो। त्यानंतर पुलअप्स असतात, प्रत्येकी 2.5 गुणाला एक पुलअप्स, असे 8 पुलअप्स असतात जे 20 गुण तुम्हाला मिळवून देतात। पुढे लांब उडी असते 4.50 मीटर लांबीची, यासाठी 15 गुण असतात। आणि धावणे सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट, ज्याला 800 मीटर धावावं लागतं 2:30 म्हणजेच 2.5 मिनिटामध्ये 50 गुणांसाठी, म्हणजे 50% वेटेज हे 800 मीटर धावण्यासाठी आहे। अशा पद्धतीने गोळाफेक 15 गुण, लांबुडी 15 गुण, हे 30 गुण, पुलअप्स 20 गुण आणि धावणे 50 गुण, असे एकूण 100 गुण पुरुषांसाठी असतात। पुढचा मुद्दा महिलांसाठी, महिलांसाठी गोळाफेक 4 किलोग्रॅमचा गोळा असतो 6 मीटर 20 गुणांसाठी, धावणे 200 मीटर 35 सेकंदात धावावी लागते जी 40 गुणांसाठी असते, आणि चालणे 3 किलोमीटर 23 मिनिटामध्ये ते अंतर पार पाडावं लागतं जे 40 गुणांसाठी असतं। अशा पद्धतीने महिलांसाठी गोळाफेक 20, धावणे 40 आणि चालणे 40, असे एकूण 100 गुण या ठिकाणी आवश्यक असतात। म्हणजेच एकूण तुम्हाला 100 गुणांची परीक्षा द्यायची आहे, फिजिकल टेस्ट किंवा शारीरिक चाचणी, आणि मुलाखतीला पात्र होण्यासाठी तुम्हाला त्यापैकी 50 गुण मिळवणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही मुलाखतीस पात्र होणार नाहीत। मग मित्रांनो, आता तयारी कशी करायची पुरुषांसाठी आणि महिलांसाठी एकत्रित, सगळ्यात महत्त्वाचा की पॉईंट तो म्हणजे धावणे, पुरुषांना 800 मीटर आणि महिलांना 300 मीटर नियोजित तुम्हाला त्या ठिकाणी धावावं लागेल, त्याचा सराव करावा लागेल, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागेल। मागे चुकून मी महिलांसाठी 200 मीटर धावणे सांगितलेलं आहे, 300 मीटर धावणे आहे हे लक्षात ठेवा, सराव आवश्यक आहे। पुरुषांना या ठिकाणी आपण बघतो आहे 800 मीटर 2.5 मिनिटामध्ये धावायचं आहे, 50 गुण तुमचे फिक्स होणार आहे, आणि 10 सेकंद तुम्हाला जर उशीर झाला तर तुमचे 6 गुण कमी होणार आहे, प्रत्येकी 10 सेकंदाला 6 गुण। मग महिला आणि पुरुष दोघांनाही या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स पडायचे आहे, काय करावं लागेल तुम्हाला, सराव करावा लागेल, आहार योग्य असला पाहिजे। योग्य आहार म्हणजे काय, प्रोटीनयुक्त आहार तुम्ही खा। त्यानंतर सराव योग्य म्हणजे काय, तर अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली तुम्हाला व्यवस्थित सराव करावा लागेल, त्या ठिकाणी फिटनेस ठेवावा लागेल, नाहीतर तुम्ही अचानक खूप जास्त सराव करून त्या ठिकाणी जायबंदी होऊ शकतात। आणि तुम्ही फिजिकली या ठिकाणी सराव करतायत, याच वेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुमच्या मानसिकतेचा कस लागणार आहे, तुमच्या मनामध्ये शंका नको आहे, 100% तुम्हाला त्या ठिकाणी परफॉर्मन्स द्यायचा आहे, खेळायचे ते जिंकण्यासाठी या जिद्दीने तुम्हाला सामोरं जायचं आहे। म्हणजे लढाई पहिले मेंदूने व मनाने जिंकावी लागते, नंतर ती प्रत्यक्षात उतरते, प्रत्यक्षात तुम्ही जिंकतात हा सुविचार या ठिकाणी लक्षात ठेवा। खंबीर मनाने, नेव्हर गिव अप या ॲप्टिट्यूडने तुम्ही मैदानात उतरा, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जिंकणारच आहात। अशा पद्धतीने तुम्हाला फिजिकल चाचणीचं या ठिकाणी व्यवस्थित नियोजन करावं लागेल। एक तुमच्याकडे साधारणतः 20 दिवस 25 दिवस 30 दिवस असे या ठिकाणी नियोजन आलेलं आहे, मुंबई अमरावतीचं शेड्यूल पडलेलं आहे, औरंगाबादचं पडतं आहे, अशा पद्धतीने तुमच्याकडे एक 15 ते 20 दिवसाचा कालावधी आहे। आणि बहुतेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आधीपासूनच तयारी सुरू करून दिलेली आहे, परंतु ज्यांची तयारी कमी आहे त्यांना या ठिकाणी सातत्याने डेली सराव करावा लागणार आहे। आणि सगळे इव्हेंट आपले कसे आउट ऑफ येतील आणि फिजिकलला आउट ऑफ मार्क्स घेतलेच गेले पाहिजे, हा PSI होण्यासाठीचा राजमार्ग आहे। कारण की लेखीला बरेचशी मुलं पास झाले असतात, काही काठावरचे मुलं या ठिकाणी फिजिकल आउट ऑफ मार्क्स घेऊन फायनल पोस्ट काढतात, हा फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे। म्हणून एकदम सकारात्मक किंवा एखाद्या विद्यार्थ्याला वाटेल माझं लेखीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा स्कोअर आहे,
मला या ठिकाणी लीड आहे, मी फिजिकलकडे किंवा मुलाखतीला थोडीशी कमी आले असं अजिबात म्हणू नका मित्रांनो. मला मुलाखतीला बेस्ट मार्क्स घ्यायचे आहेत, 40 पैकी मला 30 पर्यंत जायचं आहे. 32-33 मार्क्स पडलेले आहेत, 35 मार्क्स पडलेले आहेत, हे आपल्यासमोरचं टार्गेट असलं पाहिजे. फिजिकलमध्ये आउट ऑफचं टार्गेट असलं पाहिजे, म्हणजे तुमची त्या ठिकाणी शुअर पोस्ट फिक्स होणार आहे. मग आता पुढचा मुद्दा असतो तुम्हाला मुलाखत. मुलाखत फार महत्त्वाची आहे, शारीरिक चाचणीनंतर मुलाखत होणार आहे, परंतु तुम्हाला शारीरिक चाचणीला जेवढे चांगले गुण तेवढा तुमचा मुलाखतीमध्ये कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास जास्त असणार आहे. मग मुलाखतीची काय तयारी करायची, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलाखत कोण घेणार तुमची, तर MPSC चे सदस्य, त्याचबरोबर पोलीस खात्यातील वरिष्ठ जे काही IPS अधिकारी आहेत ते तुमची मुलाखत घेणार आहे. मग मुलाखतीमध्ये नेमकं काय विचारलं जातं, मी मॅडमशी व्यवस्थित चर्चा केली, मॅडमने या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे, राज्यसेवेची मुलाखत मॅडमने दिलेली आहे, तर या ठिकाणी या चर्चेवरून काही मुद्दे निदर्शनास येत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जो प्रोफाईल भरलेला आहे, तुमचा जो बायोडाटा आहे, त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग यामध्ये काय येतं, तुमचं शिक्षण, तुमची पदवी, तुम्ही कोणत्या प्रदेशातून आलेले आहात, तुम्ही ज्या प्रदेशातून आले आहे तिथलच्या काही बाबींचा तुम्ही पोलीस खात्यामध्ये कसा वापर करून घेणार आहात, हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला PSI बनायचं आहे, मग PSI जबाबदारी आणि कर्तव्य कोणते, हे पदच तुम्हाला का हवे आहे, तुम्ही STI किंवा ASO इतर पदांचा अभ्यास का नाही केला, हे तुम्हाला स्पष्ट करून सांगता आलं पाहिजे. म्हणजे मुलाखतीचा हेतू काय आहे, तर मुलाखतीचा हेतू ज्ञान पडताळणे हा नसून व्यक्तिमत्वाची चाचणी घेणे हा आहे, हे सगळ्यात आधी लक्षात ठेवा. मग शिक्षण तुमचं कुठे झालं, कसं झालं, कोणत्या विषयामध्ये पूर्ण केलं, एखादा विषय तुमचा त्या ठिकाणी स्पेसिफिक तुम्ही घेतलेला आहे त्याचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. तुम्ही सांगितलं पॉलिटी आहे, मग पॉलिटीमधलं सगळं राज्यघटनेचं तुमचं एक व्यवस्थित त्या ठिकाणी नॉलेज असलं पाहिजे, तो मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जे ग्रॅज्युएशन केलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, कोणत्या विद्यापीठातून केलं आहे, त्याचीही तुम्हाला व्यवस्थित माहिती असली पाहिजे. आणि यासोबत इतर एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज कोणत्या आहे, इतर सामाजिक उपक्रमामध्ये तुम्ही कसा सहभाग घेतलेला आहे, हाही मुद्दा या ठिकाणी फार महत्त्वाचा असतो. आणि या व्यतिरिक्त मुलाखतीमधला आणखी एक मुद्दा, ज्याचं खूप लोकं खूप प्रेशर घेतात, आणि ते प्रेशर घेण्यासारखं नसतं खरं, म्हणजे तिथे आपलं जे मुळातलं आहे ते सांगावं लागतं, ते म्हणजे आपला छंद, आपली आवड, मग आपलं कशामध्ये खरोखर प्रावीण्य आहे तोच त्या ठिकाणी तुम्ही छंद टाकायला हवा. नाहीतर जबरदस्तीने कोणीतरी सांगितलं आहे वाचन टाक किंवा मग पोहणे टाक, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही, असं करू नका. तुमचा ओरिजिनल जो छंद आहे तो त्या ठिकाणी टाका. तुमची शाळा काय आहे, शाळेतले तुमचे सहभाग काय होते, या संदर्भातला विचार तुम्ही व्यवस्थित करून ठेवला असला पाहिजे. आणि यानंतरचा मुलाखतीमध्ये आणखी एक मुद्दा निघू शकतो, तो म्हणजे चालू घडामोडीबाबत तुम्ही किती सतर्क आहात. तुम्ही ज्या दिवशी मुलाखतीला जात आहे त्या दिवशीचा पेपर वाचून जा, त्याच्या हेडलाईन्स वाचून जा, त्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आजचा सगळ्यात महत्त्वाचा ज्वलंत विषय कोणता, मग त्यावर तुमचं मत काय आहे, हा मुद्दा फारच महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. त्यानंतर सध्याची कायदा सुस्थिती आहे त्याबद्दल तुमचे मत काय आहेत, पोलिसांच्या सध्याच्या आव्हानांबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, त्याबद्दलही तुमचं त्या ठिकाणी नॉलेज असलं पाहिजे. पोलिसांसमोरचे कोणत्या अडचणी आहेत, मग तुम्ही पोलीस खात्यात गेलात तर त्या ठिकाणी तुम्ही कोणते बदल कराल किंवा तुमच्यामुळे पोलीस खात्याला कोणता फायदा होईल, या गोष्टीही मुलाखतीचं पॅनल तुम्हाला विचारू शकतं. म्हणजे मुलाखत पॅनलला काय हवं आहे, की तुमचे व्यक्तिमत्व PSI पदा साजेसे आहेत का, यानुसार तुम्हाला गुण भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला PSI बनायचं आहे तर मित्रांनो, 200 गुणांची मुख्य परीक्षा, 100 गुणांची शारीरिक चाचणी आणि 40 गुणांची मुलाखत, असं 340 पैकी फायनल तुमचा स्कोर किती येतो त्यानुसार तुम्ही कोणत्या रँकिंगमध्ये बसतात, यानुसार तुमचं PSI पदाचं फायनल सिलेक्शन होणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, हे सगळे मतं PSI मीना तुपे मॅडम यांचे आहेत आणि याच्यातून गेलेले आहेत. लेखी परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये टॉपर आहे, त्यानंतर फिजिकल आणि लेखी मिळून नंतर जे ट्रेनिंग होतं त्यामध्ये मॅडमने टॉप केलेलं आहे. खंडाळ्याचं पोलीस कॉन्स्टेबलचं प्रशिक्षण असेल त्या ठिकाणी मॅडम टॉप होत्या. म्हणजे मॅडमचा या ठिकाणचा अनुभव प्रशासनामधला नक्कीच या ठिकाणी आपल्या PSI मित्रांना, जी भावी PSI होणार आहेत त्यांना काम येईल. आणि मला वाटतं हा व्हिडिओ खूप काही तुम्हाला शिकवून जाणार आहे. याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात, माझ्यामार्फत मॅडमशी संपर्क साधू शकतात. त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन करू आणि तुमच्या यशामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो, PSI फिजिकल आणि मुलाखतीसाठी माझ्याकडून आणि मॅडमकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.